लॉगिन करा मुंबई तक डॉट इन वर। माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। मुंबई हायकोर्टानं अजूनही खासगी पुरवठादारांवर FIR का दाखल केला नाही असा सवाल राज्य सरकारला विचारलाय। यानंतरच पंकजा यांची राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हायकोर्टाने काय म्हटलं, धनंजय मुंडे काय म्हणाले आणि चिक्की घोटाळा नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सुरुवातीलाच आपण चिक्की घोटाळा काय ते बघूया। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे होती। पंकजा मुंडे यांच्या काळातच 2015 शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराअंतर्गत चिक्कीचं वाटप करण्यात आलं। यासाठी मुंडेंच्या खात्याकडून कंत्राटही काढण्यात आलं, पण निविदा न काढताच थेट कंत्राट देण्यात आलं। तसंच चिक्कीही निकृष्ट दर्जाची होती असा आरोप आहे। अहमदनगरमध्ये मुलांना निकृष्ट दर्जाची चिक्की वाटल्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेशही दिले होते। त्यानंतर बालविकास खात्यानं एकाच दिवसात 206 कोटी रुपये खर्चून चिक्की चटई इत्यादी वस्तूंची खरेदी केल्याचं समोर आलं। यासाठी दिवसभरात अनेक आदेशही काढण्यात आल्याचा आरोप आहे। याच प्रकरणात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। याच याचिकेवरील सुनावणीवेळी गुरुवारी हायकोर्टानं राज्य सरकारला गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल केला। मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या पीठापुढे ही सुनावणी सुरू आहे। पुरवठादाराविरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कोणतेही गुन्हे का नोंदवले जात नाहीत, आपले अधिकारी पेढे आणि बर्फीच्या भेसळ संबंधित प्रकरणांमध्ये लहान लहान खटले दाखल करण्यात व्यस्त आहेत, जिथं मुलांना त्रास आहे अशा परिस्थितीत कारवाई का केली नाही असा सवाल न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी सरकारला विचारला। आता या प्रकरणात सरकारी वकिलांकडून उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेण्यात आलाय। तर याचिकाकर्त्यांच्या मते पुरवठादारांविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। हायकोर्टातल्या सुनावणीवर पंकजा मुंडे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्यावेळेस हा घोटाळा निघाला त्यावेळेस पासूनच म्हणतोय की या बाबतीमध्ये चौकशी व्हायला पाहिजे, FIR व्हायला पाहिजे। आणि आज नाही, ACB कडे काँग्रेसचे प्रवक्ते माझे मित्र सचिन सावंतांनी त्यावेळेसच अर्ज केलेला आहे। त्या बाबतीत कोर्टाच्या आज सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, सगळा विषय कोर्टात आहे। हायकोर्टातल्या सुनावणीवरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला, पण पंकजा मुंडे यांची या प्रकरणात अजून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चिक्की प्रकरणात सरकारनं गुन्हा का दाखल केला नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।